शापूर नगरपंचायतमध्ये ही शापूरची नगरपंचायत ही राहिली नाही आहे. ही शापूर नगरपंचायत ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखी वापरण्यात येते आहे. शापूर शहरामध्ये जो विकास कामं येत आहे त्या विकास कामाला खीळ बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा 2017 एक ठराव झाला होता मागच्या बॉडीने केला होता की शापूर शहराच्या विकासासाठी मग कोण खासदार आहेत, आमदार आहेत, काही लोकप्रतिनिधी त्यांच्या वतीने शापूरच्या विकासासाठी निधी आणला जातो, पण तो ठरावच ह्या बॉडीने म्हणजे जी आता शिवसेनेची बॉडी आहे त्या 10 तो रद्द करण्याचा केला आहे. म्हणजे काय, त्यांना शापूर शहराचा विकास नाही पाहिजे, स्वतःचा विकास कसा होईल या दृष्टीने आणि सर्व आपल्या ताब्यामध्ये कसं राहील या दृष्टीने लोकप्रतिनिधीने जो आणलेला निधी आहे तो डायरेक्ट तो ठराव घेण्याची गरज नव्हती. जर खासदार साहेबांनी किंवा आमदार साहेबांनी किंवा कोणीही लोकप्रतिनिधी जर निधी आणला तर शापूरचा विकासच होणार आहे ना. ते त्याच्यामध्ये विकास हा होण्याचा शापूरचा जो त्यांनी त्याला खीळ बसवली आहे. म्हणजे हा ठराव रद्द का करता म्हणून आमच्या नगरसेवकांनी त्यांना विचारलं की हा ठराव रद्द करण्याचं कारण काय. तर शापूरचे उपनगराध्यक्ष म्हणतात मी सांगतो ना ठराव रद्द झाला पाहिजे. म्हणजे ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का शापूर नगरपंचायती, ते काय करतात आहे की स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवून आता पुन्हा जो कोणी आता समजा तुम्हाला कोणाला निधी आणला लोकप्रतिनिधी तर त्यासाठी वेगळा ठराव करून आणि मग तिथे ते त्याच्यावरती अंकुश ठेवणार आणि तो निधी हां ठीक आहे मग भाजपवाल्याने आणलाय ना मग ह्याला ठरावाला मान्यता द्यायची नाही. म्हणजे असं म्हणजे शापूरच्या लोकांनी जे भाजपच्या उमेदवारानं मतदान केलं आहे हे जर मतदान बघितलं तर फक्त 70 मताचाच फरक आहे टोटल शिवसेना आणि भाजप. म्हणजे बाकीचे लोक जे नगरसेवकांना वोटिंग हे वंचित राहतं ना त्यांच्या कामं हे करण्यासाठी. म्हणजे त्या दृष्टीने शापूरच्या विकासाला खीळ बसवण्याचा प्रयत्न ही लोक करतात आहे.